मला प्रेरणा मिळावी म्हणून आम्ही आस्पायर टू इन्स्पायर हा उपक्रम तुमच्याकरता सुरू केला. या कार्यक्रमाचा हा तिसरा एपिसोड आहे. त्यापैकी पहिला प्रकाश प्रेरणा आदरणीय डॉक्टर प्रकाश आमटे व सौ डॉक्टर मंदाकिनी आमटे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. दुसरा जो एपिसोड होता ग्लोबल गुरुजी, त्यामध्ये ग्लोबल टीचर अवॉर्ड मिळणारे पहिले भारतीय शिक्षक रणजित सिंह डिसले त्यांनी विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला. आय आय डीच्या या समोर बसलेल्या समुद्ररूपी विद्यार्थीरूपी शिंपल्यांना तशीच एक संधी प्राप्त झालेली आहे नितीन बांद्रे पाटलांच्या निमित्ताने. बस नाम ही काफी है. त्यांना डॉक्टर व्हायचं होतं, परंतु आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळं डॉक्टर व्हायचं उरातलं स्वप्न उरातच राहून गेलं. माझ्या परिस्थितीमुळं मला जे साधता आलं नाही, माझं स्वप्न जे मला पूर्ण करता आलं नाही, माझी जी अवस्था झाली ती इतर कुणाची होणार नाही, या मानसिकतेनं झपाटतो. मी डॉक्टर झालो नाही पण परत इच्छा असूनही महत्वाकांक्षा असूनही स्वप्न मारायचा अधिकार मी कुणालाच देणार नाही. ज्याला वाटेल त्याला या मातीमध्ये डॉक्टर होता येईल अशा विलक्षण महत्वाकांक्षेनं झपाटून जाऊन ज्यांनी आय आय बी या संस्थेची स्थापना केली ते सन्माननीय गणेशजी चौगुले सर, मंचावर उपस्थित असलेले आय आय बीचे सर्व तज्ञ प्राध्यापक आणि उद्याच्या काळामध्ये या देशाला सेवा देण्यासाठी डॉक्टर व्हायच्या अनिवार्य इच्छेनं उपस्थित असलेले आपण सर्व. आय आय बी डॉक्टर्स फॅक्टरी म्हणून तिला गौरवलं जात. इथं जो येतो तो डॉक्टरच होतो असं आय आय बी बद्दल बोललं जात. मला निश्चितपणे कौतुक आहे की आपण पाऊल उचललेलं आहे, चालायला सुरुवात केली आहे, त्यामुळे निश्चितपणे आपण ध्येय गाठणार आहात ही खात्री आहे. परवा वर्तमानपत्रामध्ये एक जाहिरात आली होती, गेल्या 25 वर्षात ज्याच्या हातून एकही अपघात झाला नाही अशा ड्रायव्हरने मुलाखतीला यावं. ट्रक काही ड्रायव्हर मुलाखतीला आले, मुलाखती चालू झाल्या, पहिल्या ड्रायव्हरला विचारलं काय हो गेल्या 25 वर्षात तुमच्या हातून एकही अपघात नाही, तो म्हटलं अजिबातला विषय नाही, प्रश्नच नाही, फक्त गाडी एकदा ब्रेकफेल झाली म्हणून दरीत कोसळलो पण बाकी कुठं टच नाही. त्याला म्हटलं चला बाजूला, दुसऱ्याला विचारलं गेल्या 25 वर्षात तुमच्या हातून एकही अपघात नाही, म्हटलं अजिबातला विषय नाही, प्रश्नच नाही, एक जण फक्त पुढलं येऊन माझ्या अंगावर आदळला तेवढंच काही ते पण बाकी कुठं धक्का नाही. त्यालाही म्हटले चला बाजूला, तिसऱ्याला विचारलं गेल्या 25 वर्षात तुमच्या हातून एकही अपघात नाही, तो म्हटलं अजिबातला विषय नाही, प्रश्नच नाही, साक्षी पुरावे कागदपत्र सारं तपासलं या ड्रायव्हरच्या हातून गेल्या 25 वर्षात एकाही अपघाताची नोंद नाही. त्या मुलाखत घेणाऱ्याला आश्चर्य वाटलं, त्यानं न राहून विचारलं गेल्या 25 वर्षात तुमच्या हातून एकही अपघात नाही, तुमच्या या यशाचं रहस्य काय. त्यावेळी समोरचा ड्रायव्हर शांतपणे म्हणाला गेल्या 25 वर्षापूर्वी माझी गाडी जी मी एकदा गॅरेजला लावली ती परत बाहेरच नाही काढली. ज्यांच्या गाड्या गॅरेजला त्यांचा अपघात व्हायचा विषयच येत नाही, पण ज्यांच्या गाड्या गॅरेजला त्यांना आयुष्यात कधी ध्येयही गाठता येत नाही ही सगळ्यात महत्वाची वस्तुस्थिती आहे. ध्येय गाठायचं असेल तर गाड्या रस्त्यावर आणाव्याच लागतील आणि रस्ते म्हणले तर खड्डे टोलपे टक्के सगळं ऊन वारा पावतुळ सगळं ठरलेलं या सगळ्या संकटात
यशाची झुंज, जो स्वतःच्या मार्गावरनं यशस्वीपणे मार्गक्रमण करेल तोच ध्येयापर्यंत पोहोचेल, ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. मी आपल्या सगळ्यांचं अभिनंदन एवढ्यासाठी करतो की आपण रस्त्यावर आहात, आपण मार्गावर आहात, आपण चालायला सुरुवात केली आहात. एक दिवस उजाडेल ज्या दिवशी तुमच्या नावासमोर डॉक्टर लागलेला असेल, ही सगळ्यात मोठी. महत्वाचं असतं ठरवलं, काहीतरी ध्येय असत, काहीतरी महत्वाकांक्षा असत. माणसं आयुष्यात यशस्वी ती होतात ज्यांनी काहीतरी ठरवलंय, ज्यांना काहीतरी करायचं आहे, ज्यांना काहीतरी गाठायचं आहे, ज्यांना कुठेतरी पोहोचायचं आहे. पण आमची सगळ्यात मोठी अडचण अशी आहे की अनेक जण काही ठरवतच नाहीत. अनेक जणांना आपल्याला कळतंय हेच मुळात कळत नाही, ही सगळ्यात मोठी अडचण आहे. एखाद्याला विचारा बर काय काय ठरवलंय, बघू आता जमलं तर. अरे हो पण काय नाही चाललंय, आई आई बिला आहे आत्ता, पण पप्पा म्हणलेत नाही झालं तर मग माझ्या जागेवर चिटकवतो. आमची महत्वाकांक्षा काय आहे, आमची स्वप्न काय आहे, याच्यावर आमचं आयुष्याचं यश ठरत असतं, ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. 350 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी पुण्यापुऱ्या 35 वर्षामध्ये 750 वर्षाचं पारतंत्र्य हटवलं. 750 वर्षाचं जगाच्या इतिहासातली सगळ्यात कमी कालावधीत घडलेली ही विलक्षण क्रांती आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी घडवली फक्त 35 वर्ष. कशाचा दोरावर शक्य झालं? 50 वर्षाचं आयुष्य आहे महाराजांचं, पण या 50 वर्षाच्या आयुष्यामध्ये 10 वर्ष बालपणात गेली, 10 वर्ष रणांगणावर घोड्यावर बसून युद्ध खेळण्यात गेली, आणि उरलेली 30 वर्ष महाराजांनी स्वराज्य आणि सुराज्य उभारण्यात घालवली, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. पण या 50 वर्षात या 50 वर्षात एकही घटना अशी नाही, एकही प्रसंग असा नाही की ज्याचं महाराजांनी नियोजन केलं नाही. ओके जाऊ द्या, आईच्या गर्भात असतानाच ज्याच्या आयुष्याचं नियोजन ठरलंय असा जर कोणी महापुरुष या सृष्टीत जन्माला आला असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय दुसरं नाव नाही. जन्माला यायच्या आधीच ठरलंय का जन्माला यायचं? जन्माला यायच्या आधीच ठरलंय जन्माला येऊन काय करायचं? तुमचं ध्येय जितक्या लवकर ठरेल तितक्या लवकर तुम्ही उंचीवर पोहोचाल. ठरवायला हवं. माँसाहेब जिजाऊंच्या पोटी असतानाच शिवाजी महाराजांचं ध्येय ठरलं, म्हणून 35 वर्षात 750 वर्षाचं पारतंत्र्य हटवलं, हे सगळ्यात महत्वाचं. एकही घटना नाही आयुष्यात, एकही प्रसंग नाही की ज्याचं महाराजांनी नियोजन केलं नाही. ते जाऊ द्या. साधी गोष्ट सांगतो, 10 नोव्हेंबर 1659 महाराजांनी प्रतापगडावर अफजल खानाचा कोतळा बाहेर काढला. अफजल खानाचा कोतळा बाहेर काढायला महाराजांना फक्त 2 मिनिटं लागली, पण या 2 मिनिटाच्या यशस्वीतेसाठी महाराजांनी तब्बल 1 वर्ष नियोजन केलं होतं. तब्बल 1 वर्ष. आइन्स्टाईन असं सांगतो की मला जर कुणी 1 तासाचं काम करायला सांगितलं तर 1 तासाचं काम करण्यासाठी ते काम कसं करावं याच्या नियोजनात मी 50 मिनिटं खर्च करीन, आणि 50 मिनिटाच्या नियोजनाच्या बळावर तासाभराचं ते काम मी फक्त 10 मिनिटात उरकेन. तुम्ही काम किती करता याला महत्व नाही, तुम्ही कष्ट करता किती याला महत्व नाही, तुम्ही अभ्यास किती करता याला महत्व नाही, तुम्ही तुमच्या अभ्यासाचं, तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचण्याचं नियोजन कसं करता हे सगळ्यात आणि सगळ्यात महत्वाचं. पहिली गोष्ट आहे ध्येय, ठरलंय तुमचं, अडचणच नाही आताच. अनेकांची अडचण काय होते माहितीये? अनेकांना निर्णयच घेता येत नाही, ही त्यांची सगळ्यात मोठी अडचण आहे. मग चुकला तर? अरे चुकू दे ना, अडचण काय आहे? निर्णय चुकला तर अनुभव मिळेल, आणि यश मिळेल, तू निर्णय तरी घे. एकाला डोंगरावर जायचं होतं,
सायंकाळच्या वेळी डोंगराच्या पायथ्याला होता, किर्र काळोख पडत चाललेला, कुणीतरी शेजारनं निघाला, हा उभासलेला दिसला, त्याने विचारलं काय रे का उभायस, नाही डोंगरावर जायचं, अरे मग जा ना, नाही अंधार आहे ना, असं आहे का? मग त्या सद्ग्रस्ताला स्वतःच्या हातातला कंदील त्या माणसाच्या हातात दिला, हा कंदील घे आणि जावर, कंदील घेऊन तो माणूस निघून गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी तो सद्ग्रस्त परत त्या डोंगराच्या पायथ्याशी आला, हा माणूस आहे तिथंच, अरे काय गेला नाही डोंगरावर, कसा जाणार अंधार, अरे मग कंदील दिला होता ना तुला मी रात्री, हो दिला होता ना, पण त्याचा उजेड फक्त माझ्या पायापुरताच पडतो, डोंगर केवढा मोठा आहे. सद्ग्रस्त म्हटला, अरे बाबा चालायला सुरुवात तर कर, बघ उजेड तुझ्या पायाबरोबर येतो का नाही ते. आमची अडचण काय माहिती, आम्ही सुरुवातच करत नाही, आम्ही आरंभच करत नाही, आम्ही कारण फक्त देत राहतो, ही आमची सगळ्यात अडचण, आणि या कारणामुळे आम्ही निर्णयच घेत नाही, ही आमची सगळ्यात मोठी अडचण आहे, सगळ्यात मोठी. काय होईल, चुकेल निर्णय, एकदा चुकेल, दोनदा चुकेल, तीनदा चुकेल, चारदा चुकेल, काय होईल? यशस्वी कोण होतात? योग्य निर्णय घेतात ते नव्हे, तर घेतलेला निर्णय योग्यच होता हे जे सिद्ध करतात ते. घेतलाय ना निर्णय तुम्ही, डॉक्टर व्हायचा आहे बस, संपला विषय, आता माघारी फिरायचं नाही, त्यात पर्याय नाही काढायचं, जमलं तर करू, जमलं तर बघू, झालं तर बघू, अजिबात नाही, विषयच आहे. 350 वर्षापूर्वीच्या शिवाजी महाराजांचं यश कशा काय माहिती आहे, एकदा ठरवलं की ठरवलं, माघार नाही, माघार हा शब्दच त्यांच्या शब्दकोशात नाही, अजिबातच नाही. सगळ्यात मोठी अडचण आहे आमची, सगळ्यात मोठी. आमच्या तानाजी कोंढाणा घ्यायला गेले, कोंढाण्यावर उदयभानशी झुंज झाली, लढता लढता तानाजी उदयभानच्या हातून फार अर्धी पडले आणि मराठी सैन्य पाठीला पायलावून पळत सुटलं. सूर्याजी मालुसरेने ते बघितलं आणि बघता बघता सूर्याजी मालुसरे त्या सैन्याला आडवा गेला, अरे पळता कुठे भेडासारखे, तुमचा बाप इथं मरून पडलाय आणि पळता कुठे, परतीचे दोर त्यांनी कापून टाकले. परतीचे दोर कापून सूर्याजी कडाडले, आता शत्रूशी लढून मरा नाहीतर दरीत उडी टाकून मरा. मराठी सैन्यानं दरीत उडी मारून मरणं नाही पत्करलं, लढून मरणं पत्करलं, तेव्हा कोंढाण्यावर भगवा फडकला. यश मिळवायचंय ना, पहिली गोष्ट आहे पहिले परतीचे दोर कापून टाका, अजिबात नाही दुसरा पर्याय ठेवायचा, पर्यायच नाही दुसरा. मला डॉक्टर व्हायचं होतं, मला डॉक्टर व्हायचं आहे आणि मी डॉक्टर होणारच, बस मला दुसरा पर्यायच नाही. ही मानसिकता ज्यावेळी तयार होईल ना, तेव्हा तुम्ही डॉक्टर व्हाल. पहिले परतीचे दोर कापून टाका, सगळ्यात महत्वाची गोष्ट, अजिबात नाही. काय काय लोकांना वाटतं, अरे पण इतका अभ्यास कठीण आहे, आपल्याला जरा कमीच दिलंय. कुठनं शोध लागला तुम्हाला, शोध कुठनं लागला, याला बुद्धी जास्त त्याला बुद्धी कमी, अजिबात नाही, अजिबात नाही. सगळ्यांना सारखंच दिलंय सगळं, तुम्ही त्याचा कसा वापर करता याच्यावर ते किती आहे हे ठरत असतं. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, मुंगी बघितली, मुंगी केवढीश, तिचं डोकं केवढंच, डोक्यातला मेंदू केवढाच, पण त्या मुंगीला बरोबर कळतं कुठल्या गावातल्या कितव्या आळीतल्या कितव्या घरातल्या कितव्या खोलीतल्या कितव्या कापडावरच्या कितव्या फळीवर किती नंबरचा साखरेचा डबा आहे. सांगावं लागत नाही, रस्ता दाखवावा लागत नाही, मुंगी कणभरच असते पण मनभर साखर फस्त करते. अरे एवढीशी मुंगी जर आपलं ध्येय गाठत असेल तर तुम्हाला अडचण काय आहे? लक्ष फक्त ध्येयावर केंद्रित करा, फक्त एवढ्याशा मुंगीचा मेंदू जर साखर बरोबर गाठत असेल तर तुमच्या आमच्या मेंदूला तुमचं माझं ध्येय गाठायला अडचण तरी काय आहे? घ्यायचं नाही अडचण, सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती. सगळ्या एकाला सारखं वाटायचं,
देव आहे की नाही, देव आहे की नाही, देव आहे की नाही. एका साधू महाराजांकडे गेला, म्हटला तुम्ही सारखं सांगत असता, देव 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 आहे. मला एकदा देवाला बघायचं आहे, बघायचंच आहे मला देवाला. साधू महाराज म्हटले, एक काम कर, उद्या पहाटे नदीच्या काठावर ये, तुला मी देवाचं दर्शन घडवतो. हा पहाटे पहाटे नदीवर पोहोचला. साधू महाराज स्नान संध्यासाठी तिथं उपस्थितच होते. याने विचारलं, बघा आलो पहाटे, आता दाखवा देव मला. साधू महाराज म्हटले, अरे देव काय असा बाहेर असतो का, जरा पाण्यात तर उतर. तो शिरला पाण्यात, गुडघाभर पाणी लागलं, म्हटला कुठं आहे देव. अरे एवढ्या बाहेर असतो का, जरा आत तरी जा. तो आणखी आत गेला, कमरेपर्यंत पाणी लागलं, कुठं आहे देव. अरे इतक्या बाहेर असतो का, जा ना जा ना, जरा आत जा. गळ्यापर्यंत पाणी लागलं, कुठं आहे देव. अरे देव काय बाहेर असतो का, जरा पाण्यात वाकून तरी बघू. त्यांनी डोकं पाण्यात बुडवलं, आणि जसं त्यांनी डोकं बुडवलं, साधू महाराजाने त्याच्या मानगुटीवर हात ठेवला आणि त्याचं डोकं दाबून आत 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 धरलं. धडपड धडपड चालू झाली, श्वास कोंडला गेला, जीव गुदमरला गेला, हातापायांची धडपड चालू झाली, पाण्यातनं बाहेर यायला जीव घेणे त्रेदा तिरपीट करत राहिला, संतावला खंतावला, म्हणतो की काय असं झालं. आणि एका विचलक्षणी साधू महाराजाने अचानक हात काढला, तसा सरदिशी तो वर आला, धपापत्या उरानं श्वास घ्यायला लागला. जगलो, वाचलो म्हणून त्यांनी निश्वास सोडला. साधू महाराजांना म्हणाला, आणखी एक मिनिट आत ठेवला असत ना. साधू महाराज म्हटले, ते जाऊ दे, मला फक्त एक सांग, पाण्यात असताना तुला सगळ्यात जास्त गरज कशाची वाटली. तू म्हटला श्वासाची, श्वासाची. साधू महाराज म्हटले, पाण्यात असताना जीव वाचवण्यासाठी ज्या तीव्रतेनं तुला श्वासाची गरज वाटली ना, त्या तीव्रतेनं ज्यावेळी तुला देवाची गरज वाटेल, त्यावेळी देव स्वतःहून तुझ्या पुढे उभा राहील. तुम्हाला डॉक्टर व्हायचं आहे ना, तीव्रता किती आहे तुमची, किती तीव्रतेनं तुम्हाला वाटतं, ही तीव्रता जितकी जास्त ना तितकं यश जवळ असत. त्या तीव्रतेनं वाटायला हवं, त्या तीव्रतेनंच वाटायला हवं. हो, ध्यानी मनी स्वप्नी दुसरा काही यायलाच नको, फक्त ते, फक्त माझं ध्येय बस. ही तीव्रता जेवढी आयुष्यात साठून राहील ना, तेव्हा ध्येय गाठता येईल, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट. नाहीतर रस्त्यानं जाता जाता पोचायचं एखाद्या ठिकाणी जरूर असतं आपल्याला, पण आपण इकडं तिकडं बघत जातो, रमत गमत जातो, शीळ घालत जातो, एखाद्याच्या डोक्यावर टपली मारत जातो, एखादं काहीतरी पायानं उडवत जातो, पोचतो. पण जेवढ्या काळात पोचायला हवं होतं त्याच्यात तिप्पट चौपट वेळ खातो. आमचंही असं होतं ना, डॉक्टर व्हायचं आहे, हो अभ्यास तर जरूर करायचा आहे, पण आम्ही रमत गमत चालतो सगळी. आहे रे, आहे रे, आहे ना अजून. आत्ताशी कुठं नोव्हेंबर चाललाय, अजून डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मग मार्चमध्ये एक्झाम, मग एप्रिल मे, मग नीटची एक्झाम. निवांत आहे, वेळ आहे. नाही, यशस्वी कोण होतं माहिती आहे? सचिन तेंडुलकर जागतिक कीर्तीचा फलंदाज झाला, अफाट यश मिळालं त्याला. का? हा मग त्यांना दिवसाचे 48 तास मिळतात, आपल्याला 24 तासच असतात. होणार चलो यशस्वी असा आहे का? सचिन तेंडुलकरला 48 तास आणि आपल्याला 24 तास, त्यांना 48 तास मिळतात म्हणून ते यशस्वी आणि आम्हाला 24 तासच मिळतात म्हणून आम्ही इथं. नाही, प्रत्येकाला दिवसाचे 24 तासच मिळतात, पण मिळालेल्या वेळेचा कोण कसानी किती अचूक वापर करतो त्याच्यावर त्याचं यश ठरत, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट. अजिबात नाही, गेलेली वेळ परत कधीच आणता येत नाही, गेलेला क्षण परत हातात कधीच धरता येत नाही. अजिबात नाही, आपल्याला नंतर वाटत राहत, त्यावेळी अभ्यास केला असता बरं झालं असतं, त्यावेळी उगाच वेळ घालवला, पण त्यावेळी वेळ निघून गेलेली असते, ही सगळ्यात मोठी आमची अडचण आहे.
सगळ्यात मोठी अडचण आहे आमची. तुमच्या हातात जेवढा वेळ आहे ना, धरून ठेवायला शिका, त्या वेळेचा वापर करायला शिका, त्याचा योग्य उपयोग करायला शिका. कारण गेलेला वेळ परत येणार नाही ही गोष्ट पहिली लक्षात घ्या, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. 5 वर्षाचं महत्त्व जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर निवडणुकीत पराभूत झालेल्या एखाद्या उमेदवाराला विचारा, 5 वर्ष किती महत्त्वाची असतात. 1 वर्षाचं महत्त्व जर माहिती करून घ्यायचं असेल तर नोकरी न मिळालेल्या एखाद्या तरुणाला विचारा, 1 वर्ष किती महत्वाचं. तो महिन्याच्या पगाराचा आकडा काढेल, सांगेल वर्षाचं माझं एवढं नुकसान झालं, त्यावेळी समजेल आम्हाला 1 वर्ष किती महत्वाचं. एका महिन्याचं महत्व जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर मातृत्वाच्या वाटेवर असणाऱ्या एखाद्या स्त्रीला विचारा, 9 महिन्यातला 1 महिना सुद्धा किती महत्वाचा. एका आठवड्याचं महत्व जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर एखाद्या साप्ताहिकाच्या संपादकाला विचारा, 1 आठवडा किती महत्वाचा. एका दिवसाचं महत्व जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर मजुरी करून पोट भरणाऱ्या एखाद्या मजुराला विचारा, 1 दिवसाच्या मजुऱ्याभागी खोपटातली चूल जेवढी पेटत नाही आणि चुलीतली आग जेवढी पोटात पेटते, त्यावेळी तो सांगेल तुम्हाला 1 दिवसाचं महत्व. 1 तासाचं महत्व जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर जगजेत्या अलेक्झांडरला जाऊन विचारा, जगाचा बादशाह होता, जगाचा सम्राट होता, पण मृत्यूशय्येवर पडला होता आणि आपल्या वैद्याकडे केविल वाणी प्रार्थना करत होता की मला फक्त 1 तास जगवा, 1 तास जगवा, फक्त 1 तासाने फक्त माझं आयुष्य वाढवा. त्या जगजेत्या अलेक्झांडरला विचारा, 1 तास किती महत्वाचा. 1 मिनिटाचं महत्व जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर अमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवर ज्यावेळी विमान हल्ला झाला, तो विमान हल्ला होण्यापूर्वी त्या इमारतीतनं फक्त 1 मिनिट आधी सुरक्षित बाहेर पडलेल्या एखाद्या इस्माला विचारा, 1 मिनिट किती महत्वाचा. आणि 1 सेकंदाचं महत्व जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर ऑलिम्पिकमध्ये फक्त 1 सेकंदासाठी सुवर्ण पदक हुकलेल्या एखाद्या धावपटूला विचारा, 1 सेकंद किती महत्वाचा. अरे सेकंदा मिनिटात तासाचं मोल जर एवढं असेल तर आमचं ध्येय गाठण्यासाठी आम्हाला मिळालेल्या या वर्षाचं महत्व किती आहे, किती असेल. मग एवढा मोलाचा काळ, एवढा महत्वाचा काळ आम्ही हातातलं वाळू निष्ठू द्यावी तसा वाया घालवणार का, हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे. या 1 वर्षावर ठरणार आहे तुम्ही डॉक्टर होणार की नाही, या 1 वर्षावर ठरणार आहे तुम्ही रुग्णांची सेवा करणार की नाही, या 1 वर्षावर ठरणार आहे तुम्ही तुमचं आयुष्य घडवणार की नाही, या 1 वर्षावर ठरणार आहे तुम्ही यशस्वी होणार का अपयशी होणार आहे. ते किती महत्वाचं आहे. पाण्याचा थेंब थेंब जसा दुष्काळात मोलाचा आणि महत्वाचा असतो, तसा ध्येय गाठणाऱ्यासाठी क्षण क्षण सेकंद सेकंद आणि मिटन मिटन महत्वाचा असतो. तो आपला आपल्यालाच खर्च करावा लागेल आणि आपल्या आपल्यालाच अचूक वापरावा लागेल, दुसरं कुणीही आपल्या मदतीला येणार नाही. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, या जगात दुसरा कुणीही तुमचा पराभव करू शकत नाही, या जगात फक्त तुम्हीच तुमचा पराभव करू शकता. या जगात दुसरा कुणीच तुम्हाला जिंकून देऊ शकत नाही, या जगात फक्त तुम्हीच स्वतःला जिंकून देऊ शकता, दुसरं कुणी नाही. आपणच आपल्या आयुष्याचे शिल्पकार आहोत हे पक्क लक्षात ठेवा, पक्क. आणि मग क्षण क्षण वेळ वेळ एखाद्या कट्ट्यावर नाक्यावर टपोरगिरी करत, कुणाची तरी चेष्टा मस्करी खिल्ली उडवत आपण आपल्या आयुष्याचा किती वेळ वाया घालवतो हे दुर्दैवाचं आहे. रस्त्यानं जाणाऱ्याला एखाद्याला सहज विचारलं, त्याला मी पुरता ओळखू नाही, अरे तू त्याला ओळखू नाही, तुझं काय, तू स्वतःला ओळखलंयस का. यश कधी मिळतं, इतरांना ओळखल्यावर नव्हे, स्वतःची ओळख पटल्यावर, स्वतः कोण आहोत ते कळल्यावर. आणि स्वतः कोण आहे ते कळालं की मग काय करायचं तेही कळतं, कसं करायचं तेही उमगतं आणि किती चिकाटीनं जायचं तेही कळतं. स्वतःची ओळख करून घ्या. उगाच काही काही स्वतःच्या अफाट प्रेमात असतात, जमतय की करतोय की होतय की, कुणाला सांगाल, आईला कुणाला सांगाल, वडिलांना कुणाला सांगाल, शिक्षकांना. एक
एकदा स्वतःला सांगून बघा बरं, जमतंय की, करतोय की, होतंय की, म्हणा बरं, मग कळेल आपण कुठं आहोत, किती पाण्यात आहोत, नेमकं कुठवर आलो आहोत, अजून किती करायचं आहे, हा स्वतःशी संवाद साधा, मग कळेल. जगाला फसवू शकतो आपण, स्वतःला फसवू शकत नाही. आणि जी माणसं स्वतःला फसवतात ती जगाशी कधीच एकनिष्ठ राहू शकत नाही, ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. सगळ्यात नका फसवू शकतो. सगळ्यात महत्वाची गोष्ट असेल ती ती आहे. आणि दुसरी गोष्ट, सगळं आहे तुमच्यात, सगळं आहे. काय काय लोक उगाच कारण देतात, हा बरं काय काय, ते आय आय बीला ॲडमिशन घेतलं होतं, आय आय बीनं 16,000 डॉक्टर केले आत्तापर्यंत, महाराष्ट्राचा महाब्रँड आहे तो, डॉक्टर्स बनवणारी फॅक्टरी असं म्हटलं जातं आय आय बीला. तू घेतलं होतंस ना, मग काय झालं, आमची परिस्थिती नव्हती हो, तू गत, मला बाहेर राग येतो असल्या माणसांचा, आमची परिस्थिती नव्हती हो. परिस्थिती माणसाला घडवती नाही, परिस्थिती माणसाला बिघडवती नाही, माणूसच परिस्थिती घडवतो आणि माणूसच परिस्थिती बिघडवतो, ही सगळ्यात मोठी वस्तू. मी डॉक्टर झालो नाही ना, मी 1,000 डॉक्टर तयार करीन या महत्वाकांक्षेने पेटून उठले आणि 16,000 डॉक्टर तयार केले. परिस्थितीच्या उरावर पाय देऊन त्याच्या छातडात स्वतःच्या यशाचा झेंडा रोवताला मापायचे आम्हाला, तेव्हा यश यश जिंकलं असं म्हणता येत. केवढा मोठा आदर्श तुमच्या समोर आहे. इथंच डॉक्टर्स घडवणारे डॉक्टर म्हणून गणेश चौगुलेला ओळखलं जात आज. काही नाही, सगळं आहे तुमच्यात, फक्त तुम्ही ठरवायला हवं, ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. ठरवायला हवं फक्त. परवा एका विद्यार्थ्याला मी सहज विचारलं, काय रे 100 मीटर पळशील का, तो 2 मिनिटं माझ्याकडेच बघत बसला. अरे म्हटलं 100 मीटर पळशील का, त्याने मला परत विचारलं 100 मीटर म्हणजे किती. माझ्या लक्षात आलं, मग त्याला म्हटलं अरे काय खेळबिळ खेळतोस का. नाही म्हटलं, सगळे खेळ खेळतो, क्रिकेट खेळतो, हॉलीबॉल खेळतो, बॅडमिंटन खेळतो, फुटबॉल खेळतो. म्हटलं एवढे सगळे खेळ खेळतो, दिवसभर मैदानावरच असतोस का काय. म्हटलं मैदानावर नाही, मोबाईलवर खेळतो. आता म्हटलं मोबाईलवर खेळ खेळतो म्हणणार तुला 100 मीटर किती कळणार, प्रश्नच येत. आमचं काय चाललेलं असतो घरात, समोर मोबाईलच असतो. आई आली, वडील आले, नाही ऑनलाईन चाललंय ना, ऑनलाईन चाललंय. अभ्यास कधी मोबाईलवर होत नाही, अजिबात नाही. काय मिळवायचं आहे तुम्हाला ठरवून टाका. मिळवायचं असेल तर हातातलं ते मोबाईल बाजूला ठेवा. वेळ कसा जातो, किती जातो, कधी जातो कळत नाही, याची बाब नाही. आपण आपल्या हातानं स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेतो आहोत, ही गोष्ट लक्षात ठेवा. एकदा ध्येय गाठलं की उभं आयुष्य तुम्हाला त्या मोबाईलच्या स्क्रीनवर खेळण्यासाठी पडलंय. उभं आयुष्य आहे तुमच्याकडं, कुणी विचारणार नाही तुम्हाला. हा कारण, हा महत्वाचा काळ नको, अजिबात नको. मैदानावर फिरायला जा, थोडं पळायला जा. बुद्धी सशक्त व्हायची असेल तर त्यासाठी शरीर पहिल्यांदा मजबूत असावं लागतं. परवा आमच्या महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांच्या मी मेडिकल टेस्ट केली, 12वीला असणाऱ्या 80% विद्यार्थ्यांना रक्तदाबाचा विकार आढळून आला. 80%. आमच्या आयुष्यातली महत्वाची परीक्षा आहे 12वीची. अजून तर आयुष्याच्या काही परीक्षा बाकी आहेत. आणि तुम्ही आत्ता जर रक्तदाबाचे बळी पडला असाल तर भविष्यात काय. हे का झालं, मैदानावर नाही ना मी,
जसं मेंदूला अभ्यासाचं खाद्य पुरवतो तसं शरीर आपली विचार आपली बुद्धी सगळं सगळं एका ध्येयाकडे ज्यावेळी केंद्रित होईल तेव्हा तेव्हा तुम्ही यशस्वी व्हाल। होतं का हे? तुमची ध्येय गाठायची तीव्रता किती आहे त्याच्यावर ठरतं तुमची इंद्रिय तुमच्या ध्येयाकडे किती लक्ष देणार ते। झोकून द्यायला हवं। जगद्गुरु तुकोबार असं म्हणतात की देव पहाया गेलो देवची होऊन आलो। मी देवाकडे जातो आहे तोपर्यंत मी एकदा मी देवाकडे पोहोचलो मग मीच देव झालो। अद्वैत व्हायला हवं। मला डॉक्टर व्हायचं आहे मी त्या दिशेने चालतोय तोपर्यंत मी आहे। एकदा चालायला सुरुवात केली पोहोचलो की मीच डॉक्टर झालो मग वेगळं नाही पण देव पहाया गेलो देवची होऊन आलो ही एकात्मता आहे ही अद्वैतता आहे ही एकसंगता आहे ही एकाग्रता आहे। वेगळे पण नाही त्यात ते माझं गाव आणि मी त्याचा नागरिक दोघाला विकास होऊच नाही शकत। ते माझं ध्येय आणि त्याच्यासाठी मी केलेला अभ्यास दोघाला यश मिळूच नाही शकत। दोघाली की अडचण आली दोघाली की भांडण आला दोघाली की मत्सर आला दोघाली की स्वार्थ आला दोघ आलं की संपला कलह निर्माण झाला दोघ नको। मी म्हणजे डॉक्टर आणि डॉक्टर म्हणजे मी संपला विषय मिळाला यश। होईल का जमेल का प्रश्नच पडत नाहीत। आहेच मी आहेच। हॉलीफील्ड नावाचा बॉक्सिंग चॅम्पियन अगदी नवखा होता। माईक टायसन बरोबर त्याची झुंज लागली। 26 पैकी 26 मॅचेस जो फक्त नॉकआउट करूनच जिंकला होता आणि 27वी मॅच जिंकण्यासाठी जो आतुरला होता तो जगजेता हेवीवेट चॅम्पियन माईक टायसन त्याच्यापुढे उभा असलेला हा अगदी नौका हॉलीफील्ड आता ही 27वी मॅच जिंकावी आणि मग यशाचा मुकुट आपल्या डोक्यावर धारण करावा या आविर्भावात माईक टायसन आणि त्याच्यापुढे उभा राहिलेला नौका हॉलीफील्ड। बघता बघता बॉक्सिंग चॅम्पियनशिप सुरू झाली। ठोसावर ठोस दिले जाऊ लागले पण हॉलीफील्डने ठरवलं होतं पहिले 4 राऊंड बचावात्मक पवित्र घ्यायचं। माईक टायसनचे कच्चे दुवे पक्के दुवे सगळं जाणून घ्यायचं आणि त्यानुसार पहिले 4 राऊंड तो माईक टायसन समोर बचावात्मक पवित्र्यात राहिला। 4 राऊंड संपले 5वा राऊंड चालू झाला। आता हॉलीफील्डला माईक टायसनचे कच्चे पक्के दुवे सगळं कळलं होतं त्याची बलस्थाने कमतरता लक्षात आल्या होत्या। हॉलीफील्डने तर आक्रमणाचा डाव आखला 5वा राऊंड चालू झाला माईक टायसन आक्रमकपणे पुढे आला आणि बघता बघता हॉलीफील्डने एकच जबरा ठोसा माईक टायसनला दिला आणि माईक टायसन ढासळला तो परत उठलाच नाही। अगदी नौक्या नौक्या हॉलीफील्डनं जगजेत्या माईक टायसनचा पराभव केला। सगळे प्रेक्षक अचंबित झाले आश्चर्यात आणि त्यातलाच कुणीतरी एक प्रेक्षक हॉलीफील्डला म्हणाला हॉलीफील्ड या विजयानं तूही आमच्यासारखाच आश्चर्यचकित झाला असेल ना। तसं हॉलीफील्ड संतापला काय समज हे दृश्य गेले कित्येक दिवस मी पाहतोय आज ते प्रत्यक्षात आलं एवढंच। मी माईक टायसनला का पराभूत करू शकलो मी रोज दृश्य पाहतोय रोज माझ्या मनात एकच आहे की हो मी माईक टायसनला पराभूत करतोय 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 आज प्रत्यक्षात आलं बस। आश्चर्य काय टाळ्यांचा कडकडाट चालू होता त्या रिंगमध्ये सगळे काही प्रेक्षक जमा झाले त्यातच एक आत घुसलाने त्याने हॉलीफील्डला कडकडून मिठी मारली आणि हॉलीफील्डच्या पाठीवर थाप टाकत तू म्हणाला मित्रा मानलं तुझ्या धाडसाला आणि मानलं तुझ्या निर्धाराला। तसा कुणीतरी प्रेक्षक म्हणला त्यात कसला आलंय धाडस आणि कसला निर्धार अहो खेळ म्हणला की हार जीत होतच राहते त्यात कसला आलंय धाडस। त्यावेळी तो कडकडून मिठी मारणारा हॉलीफील्डचा मित्र म्हणाला मी हॉलीफील्डचा डॉक्टर आहे 10 दिवसापूर्वीच
हॉलीफील्डला हार्ट अटॅक येऊन गेलाय आणि 10 दिवसापूर्वी हार्ट अटॅक आलेला असताना सुद्धा हॉलीफील्ड माइक टायसन बरोबरच्या युद्धात उतरला म्हणून मी त्याला धाडसी आणि कितीही संकट येऊ दे, कितीही अडचणी येऊ दे, कितीही अडथळे येऊ दे, मी जिंकणारच हा निर्धार या हॉलीफील्डने केला होता, तो निर्धार त्यानं पूर्ण केला म्हणून मी त्याच्या निर्धाराला मानतो. तुमच्याकडे दोन गोष्टी हव्यात, धाडस आणि निर्धार. हो पोचायचंच आहे, हो जायचंच आहे, हो गाठणारच आहे, हो जिंकणारच आहे, याला धाडस म्हणायचं. आणि काही होऊ दे, आभाळ कोसळू दे, पाऊस बरसू दे, नाहीतर वादळ येऊ दे, मी जिंकणारच आहे, याला निर्धार म्हणायच. हा हा उरात हवा आहे तुमच्या. हे या गोष्टी असल्याना मग काही अडचण नाही, काही अडचण नाही, तुम्ही होताच पोचताच गाठताच ध्येय. हे सगळ्यात महत्वाचं आहे, सगळ्यात महत्वाचं निर्धार. कारण तुमचा निर्धार, तुमचा निश्चयच तुम्हाला जबाबदारी देतो. आपली जबाबदारी आपण घ्यायला, एकदा जबाबदारी घेता आली की मग जग जिंकता येत. जबाबदारी महत्वाची आहे. काही मजूर रस्त्यावरचे ओंडके बाजूला करत होते, त्यांचा ठेकेदार कमरेवर हात ठेवून उभा होता आणि मजुरांना सांगत होता, अरे हटवा लवकर, हटवा ते ओंडके. ते मजूर सगळी ताकद त्या ओंडक्यांवर लावत होते पण ओंडके ढकलले जात नव्हते. त्या ठेकेदारानं थोडी मदत केली असती, हात लावला असता तर ओंडक्या बाजूला झाला असता. पण ठेकेदार कमरेवर हात ठेवून उभा, मजूर प्रयत्न करतायत पण ओंडका सरके ना. तेवढ्यात घोड्यावर नाही घोड्यास्वार आला, त्याने ते दृश्य बघितलं आणि तो ठेकेदारला म्हणाला, अरे तू जरा हात लावला, मदत कर ना, म्हणजे पटकन काम होईल. तसा ठेकेदार म्हणाला, मी कोण आहे माहितीये का, ठेकेदार आहे त्यांचा मी, त्यांनी काम करायचं, मी फक्त आदेश द्यायचंय, ठेकेदार आहे मी. एवढं ऐकलं तो घोड्यावरचा घोडेस्वार खाली उतरला, स्वतः त्या मजुरांमध्ये घुसला, मजुरांच्या हाताला हात त्यांनी लावला आणि त्याच्या बळानं तो रस्त्यावरचा लाकडाचा उलटा झटक्यात बाजूला झाला. हात झटकत तो घोडेस्वार त्या ठेकेदाराच्या पुढं आला आणि ठेकेदाराला म्हणाला, एक लक्षात ठेव, कुठलंच काम छोटं किंवा मोठं कधीच नसतं, प्रत्येक काम हे महत्वाचंच असतं. हे पहिलं झाली. छोट्या छोट्या कामांनीच मोठं काम पूर्णत्वाला जातं, छोट्या छोट्या स्वप्नांनीच मोठं स्वप्न यशस्वी करता येतं, रोजच्या सातत्याच्या अभ्यानीच बलाढ्य ध्येय गाठता येतं. गोष्ट छोटी असते पण ती करावीच लागते तर मोठा होता येतं, हे ध्यानात घे. तसा तो ठेकेदार म्हणला, ठीक आहे पण तू आहेस तरी कोण? तसा तो घोडेस्वार म्हटला, मी नेपोलियन बोनापार्ट. आपल्या सम्राटाचं नाव ऐकलं तो ठेकेदार नकाशिकांत हादरला, गायावाया करत माग सरकला, माफ करा, माफ करा, माफ करा, चूक झाली. तसा नेपोलियन बोनापार्ट त्या ठेकेदाराला म्हणाला, एक गोष्ट लक्षात घे, मी सम्राट आहे म्हणून जबाबदारी घेत नाही, मी जबाबदारी घेतो म्हणून मी सम्राट. नुसतं सम्राट व्हायचंय म्हणून यश नाही मिळत, जबाबदारी घ्यावी लागते. सम्राट झाल्यावर मी जबाबदारी घेईन, नाही चालणार, होणारच नाही. तुम्ही आधी जबाबदारी घ्या मग सम्राट होता येईल. राजा व्हायचंय ना, मग आधी राजासारखं वागावं लागेल, राजासारखा पराक्रम गाजवावा लागेल, तेव्हा राजेपण येईल, यश तेव्हा मिळेल, डॉक्टर तेव्हा होता येईल. छटावंच लागेल, कष्ट करावेच लागतील, हे सोपं नाही, सहज नाही. शांत समुद्र कधीही उत्तम खलाशी तयार करू शकत नाही. समुद्र उधाणलेला असेल, लाटावर लाटा कोसळत असतील, वादळ वारा सुटलेला असेल, भयान वादळी रात्र असेल आणि त्या सगळ्या संकटांशी झुंजत लाटांशी मुकाबला करत ज्यावेळी आपण आपली नौका पलीकडच्या किनाऱ्यावर नेऊ त्यावेळी तुम्हाला उत्तम म्हटलं जाईल. पण जर समुद्र शांत आहे, वारं वादळ काहीच नाही, नौका समुद्रात घातली आणि अलवार पलीकडच्या काठावर गेलीये, तुम्हाला कोणीही उत्तम म्हणणार नाही, कारण तुमचा कसच लागला. तुम्हाला उत्तम व्हायचं असेल तर कस लागलाच पाहिजे, हे सगळ्यात महत्वाचं. कस लावा, सतत सतत सतत
मी कधी कधी ते बारावीला गुणवत्ता यादीत आलेल्या मुलांच्या मुलाखती पाहतो. कुणी म्हणतं मी 12-12 तास अभ्यास केला, कुणी म्हणतं मी 4 तास अभ्यास केला, कुणी म्हणतं मी फक्त माझ्या ध्येयापासून बाजूला नाही झालो, कुणी म्हणतं मी फक्त माझ्या ध्येयावर लक्ष केंद्रित केलं. 4 तासही जमत, 12 तासही यश शक्य करता आहात हे महत्वाचं, सगळ्यात महत्वाची गोष्ट. काय काय पोर हो एवढा अभ्यास करायचा असतो का, मरायचा का? कामानं कधीच कुणी मरत नाही, कष्टानं कधीच कुणी मरत नाही, अभ्यासानं कधीच कुणी मरत नाही. माणूस कामानं नव्हे, माणूस कामाच्या ताणानं मरतो हे लक्षात घ्या. आणि ताण कधी वाढतो, ताण कधी वाढतो, काम रेंगाळलं की, काम कधी रेंगाळतं, आळस केला की, आळस कधी करतो, ध्येयाबद्दल तीव्रताच नसली की, काम रेंगाळत राहिलं मग अचानक परीक्षा आली आता कसं माहिती, मग ताण, मग तणाव, मग विकार चालू होतात. विकार नको आहेत ना, मग विचार करा, सातत्य ठेवा. शिवाजी महाराज 35 वर्षात 750 वर्षाचं पारतंत्र्य का हटवू शकले, 50 वर्षातला एकही क्षण त्यांनी वाया नाही घालवला. स्वराज्य हाच ध्यास आणि स्वराज्य हाच श्वास, सतत सतत त्यांच्या यशाचा सगळ्यात अलौकिक गुण आहे सातत्य, सातत्य, फक्त सातत्य. तुम्हाला माहिती आहे 10 नोव्हेंबर 1659 दुपारी 2:30 महाराजांनी खण्याचा पुतळा बाहेर काढला. 10 नोव्हेंबरला हे सगळं विलक्षण भयनाट्य घडलंय. 10 नोव्हेंबरला स्वराज्यावरचं सैतानिक संकट त्यांनी हटवलं. 10 नोव्हेंबर दुपारी 2:00 मला प्रश्न पडला, 10 नोव्हेंबरला जर एवढं सगळं घडलंय तर 11 नोव्हेंबरला महाराज कुठे असतील, शेजारी महाबळेश्वरला. हा मग काल एवढं टेन्शन होतं, 4 दिवस नको का थंड हवेच्या ठिकाणी जायला, कुठं आहेत महाराज. 2:30 खणाचा कोतळा बाहेर काढला. 3:30 मराठी सैन्य खणाच्या आसनावर तुटून पडलं. लंगा तोड चालू झाली. बघता बघता खणाचं सैन्य पाठला पायला पळत सुटलं. खणाच्या तोफा हत्ती घोड्या उंड्या सगळं तिथंच मराठ्यांनी जाऊन ताब्यात घेतलं. स्वराज्य शस्त्र सज्ज झालं. 2:30 खणाचा पुतळा बाहेर काढतात. नियोजन बघा महाराजांचं, दूरदृष्टी बघा, आणि सगळ्यात महत्वाचा आत्मविश्वास किती आहे बघा. महाराज सांगतायत हो, खान मारणारच, मारणारच, मारला त्याला आत्मविश्वास म्हणायच. आणि नियोजन किती आहे, खान मारल्यानंतर खान 4000 घोडी घेऊन आलाय. भले 2000 घोडी पळून जाण्यात यशस्वी होतील, पण खानाची 2000 घोडी या प्रसंगात आपल्याला मिळणारच आहेत. आणि महाराजांना ती 2000 घोडी मिळाली. बरं आता नुसती घोडी मिळून उपयोग आहे का, ते घोडी चालवणारे प्रशिक्षित घोडेस्वार सुद्धा हवेत, तर त्या घोड्यांचा उपयोग. नाहीतर एखाद्याला विचारावं, गाडी असते ना घरी, घरी मला चालवता येत नाही ना, उपयोग आहे का तुमच्या गाडीचा. मग घोडे मिळालेत म्हणजे ते चालवणारे प्रशिक्षित घोडेस्वार सुद्धा हवेत ना. नियोजन बघा, 10 नोव्हेंबर 1659 या दिवसाच्या बरोबर 6 महिने आधी महाराजांनी आपल्या 2000 लोकांना घोडेस्वारीचं शिक्षण देऊन प्रशिक्षित करून ठेवलंय. आणि त्यांना सांगितलंय 6 महिन्यानंतर 10 नोव्हेंबरला सायंकाळी 4:00 तुम्हाला घोडी मिळणार आहेत, बुकिंग झालेलं आहे. याला नियोजन आणि आत्मविश्वास म्हणायच. तेच सगळं मिळवलं. 2:00 खान मारलाय आणि त्याच रात्री 7:30 महाराजांनी परत घोड्यावर मान टाकली. आणि बघता बघता हरार महादेवचा जागर झाला आणि मराठी सैन्य सुसाट सुटलं. बघता बघता वाई प्रांत जिंकला. महाराज 17 भागात गेले, 17 भाग काबीज केला. महाराज वारणा नदीच्या खोऱ्यात पोचले, वारणा नदीचं खोरं जिंकलं. महाराज कोल्हापूर प्रांत शिरले, कोल्हापूर प्रांत काबीज केला. आणि 1 डिसेंबर 1659 महाराजांनी पदाळगडावर भगवा फडकवला. म्हणजे 10 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर, 10 नोव्हेंबर हाच महिना आहे ते 1 डिसेंबर, या 20 दिवसात महाराजांनी 18 किल्ले आणि 200 किलोमीटरचा प्रांत काबीज केला.
नाहीतर आता एवढं मोठं संकट होतं, जरा 4-8 दिवस विश्रांती घेऊया. प्रकार नाही. आमच्या 10वीची परीक्षा झालेल्या नुसत्या पोरला विचारा की हो आता महिनाभर मला काय सांगायचं नाही. तू का युद्धावर आलाय का? महिनाभर मला काय सांगायचं नाही. यश कधी मिळालं? एक क्षणही महाराजांनी वाया नाही घालवला. अजिबात नाही. सातत्य हे यशाचं दुसरं नाव. तुमच्याकडे बुद्धी असू दे नसू दे, कदाचित तुम्हाला वाटत असेल कमी आहे जास्त आहे काही फरक पडत नाही. तुमच्याकडे क्षमता असू दे नसू दे काही फरक पडत नाही. तुमच्याकडे फक्त एक गुण हवा आहे, सातत्य. सातत्य काय काय हुशार पोरण आमचे शिक्षक म्हणतात घासू आहे घासू. काय काय ना म्हणतात एक पाती आहे. ऐकलं की लगेच लक्षात राहतं त्याच्या. काय काय ना म्हणतात घासताय काही उद्या अडचण काहीच नाही. सातत्य हवं फक्त. वज्रासारख्या कडक पत्थरावर पाण्याचा एकच थेंब अविरतपणे कोसळत राहतो. एकच थेंब. आणि वज्रासारख्या कठीण पत्राला सुद्धा तो भेग पाडतो. पाण्याचा एकच थेंब. ही ताकद त्या थेंबाची नसते, सातत्याची ताकद असते. तो सतत 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 पडत राहतो. त्या सातत्यानं वज्रासारखा दगड सुद्धा फुटतो. सातत्य ठेवा बस, बाकी काही नाही. यश मिळणार मिळणारच. तुम्हाला माहितीये एका तत्ववेत्त्याने त्याला प्रश्न विचारणाऱ्याला सांगितलं. त्याने प्रश्न असा विचारला होता की हे जग कधी संपेल. तो विद्वान म्हणाला ज्या दिवशी एखादी मुंगी एखाद्या ठिकाणी आराम करत बसलेली तुम्हाला दिसेल त्या दिवशी समजून जा जगाचा अंतकाळ जवळ आला. मला फक्त एवढंच सांगा, आराम करत बसलेली मुंगी कधी बघितली? 4 महिन्याच्या पावसाळ्याची बेगमी करण्यासाठी ती 8 महिने अविरत चिवट सातत्यानं धडपडत असते. सातत्यानं केवढीशी मुंगी आहे. सातत्य किती आहे तीच. शिस्त किती आहे. तिची रांग सुद्धा कधी चुकत नाही. सतत 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 धडपडत असते. सतत चालत असते. सतत पळत असते. पोरं म्हणतात मग इतकं भाडं काय मरायचं आहे काय. मग मुंगी किती मरायला पाहिजे लगेच. एवढा सजीव आहे. सकाळी जन्माला आली की संध्याकाळी मरायला पाहिजे. ती मुंगीचं आयुष्य किती असतं माहितीये? किती जगते मुंगी. मुंग्यांच्या काही प्रजाती 30 वर्ष जगतात. 30 वर्ष. एवढीशी मुंगी अखंड काम करत राहते. 30 वर्ष जगते. माणूस कामानं मरत नाही, कष्टानं मरत नाही, अभ्यासानं मरत नाही. ही पहिली गोष्ट लक्षात ठेवा. आणि त्याच्या पुढची आणखी गोष्ट, मुंगीला दिसत नाही, मुंग्यांना दृष्टी नसते, मुंग्या आंधळ्या असतात. जे दिसतात ते दाखवण्याचे डोळे, दिसण्याचे नव्हे. मुंग्या दृष्टीहीनच असतात पण तरीही मुंगीची रांग चुकत नाही. हे वैशिष्ट्य आहे मुंग्यांच. आम्हाला दिसतं तरी ढळघडतो, आम्हाला दिसतं तरी ठेचकाळतो, आम्हाला दिसतं तरी कळत नाही. ही आमची अडचण सगळ्यात महत्वाची. तुम्हाला वाटलं पाहिजे, तुमच्या आईला वाटून उपयोग नाही माझ्या मुलांना अभ्यास करावा. तुम्हाला वाटलं पाहिजे, तुमच्या वडिलांना वाटून उपयोग नाही माझ्या मुलांना अभ्यास करावा. तुम्हाला वाटलं पाहिजे, तुमच्या शिक्षकांना वाटून उपयोग नाही आमच्या 4,500 मधले 4,500 डॉक्टर झाले पाहिजेत. उपयोग नाही. इतर कोणाला काय वाटतं काही फरक पडत नाही. तुम्हाला काय वाटतं याच्यावर फरक पडतो हे लक्षात घ्या. तुम्हाला वाटलं पाहिजे. मी कायम सांगतो अभ्यास करा असं मुलांना सांगूच नका. अभ्यास का करायचा आहे ते एकदा त्याला सांगा मग तो करेल. आम्ही मोठा बंगला बांधतो आणि त्या बंगल्यावर स्वतःच्या नावाची पाटी लावतो. प्राध्यापक नितीन भानुगडे पाटील नावाखाली काय लिहितो? 100 एकरचे बागायतदार. आपल्या नावाखाली काय लिहितो? 150 तोळे सोन्याचे मालक.
आम्ही आमच्या नावाखाली काय लिहितो, 100 गायींच्या गोठ्याचे मालक। आम्ही आमच्या नावाखाली काय लिहितो, 4 कंपन्या 3 कारखान्यांचे मालक। नाही, आम्ही आमच्या नावाखाली लिहितो MBBS। आम्ही आमच्या नावाखाली लिहितो MS। आम्ही आमच्या नावाखाली लिहितो MD। आमच्या नावाची किंमत आमच्याकडे संपत्ती किती आहे याच्यावर ठरत नाही, आमच्या नावाची किंमत आमच्याकडे पदवी कुठली आहे याच्यावर ठरते, हे लक्षात घ्या। शंभर एकर जमिनीच्या बळावर तुम्ही नावापुढे डॉक्टर लावू शकत नाही, 150 तोळे सोन्याच्या बळावर तुम्ही तुमच्या नावापुढे डॉक्टर लावू शकत नाही, 100 गायींचे गोठ्याचे मालक म्हणून तुम्ही तुमच्या नावापुढे डॉक्टर लावू शकत नाही, पण तुमच्या नावापुढे MBBS होऊन डॉक्टर लागलं की त्या पदवीच्या बळावर तुम्ही 100 एकर जमीन विकत घेऊ शकता। त्यामुळे आधी काय मिळवायचंय ते ठरवा। नाव आहे तुमच्याकडे, नावाला किंमत तुमच्या पदवीने येणार आहे, ते मिळवण्यासाठी धडपडा, हे लक्षात घ्या। काहीच अडचण नाही आणि करता येते, मिळवता येते। डेमोस्थेनिस नावाचा इयत्ता 4th असणारा मुलगा सगळ्या मुलांपुढे एकदा बोलायला उभा राहील। त्याने भाषणाला सुरुवात केली आणि त्याचं चोचरं बोलणं ऐकलं आणि सगळा वर्ग खळा 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 हसायला लागला, त्याची खिल्ली उडवायला लागला। त्यानं मान खाली घातली, त्याच्या डोळ्यात अश्रू तरळले आणि जड पावलानं तो खाली उतरला। त्याचा प्रचंड मोठा अपमान झाला होता, प्रचंड मोठा तोतरा होता तो, चोचरा बोलत होता, खतम। या डेमोस्थेनिसला तिथं ठरवता आलं असतं पुन्हा उभ्या आयुष्यात कुठं बोलायला उभा नाही राहणार, अजिबात पुन्हा चुकून सुद्धा बोलणार नाही, ठरवता आलं असतं। अपमानातनं तो हताश निराश होऊन खचला असता, म्हणाला असता तर परत कधीच बोलणार नाही, पण याच अपमानातनं तो पेटून उठला आणि इयत्ता 4th डेमोस्थेनिस म्हणाला, जी मुलं आज माझ्यावर हसलीत तीच मुलं उद्या माझ्या भाषणाला टाळ्या वाजवतील। स्वतःचा तोतरेपणा घालवण्यासाठी तो दूर मोकळ्या मैदानात जायचा आणि मोठ मोठ्याने ओरडत राहायचा, आबाळाला साथ घालायचा, वाऱ्याला हाका मारायचा, प्रचंड विलक्षण कष्ट घेतले, गारगोटा घ्यायचा आणि दोन्ही बाजूला गालात ठेवायचा आणि गारगोट्या ठेवून बोलायची सवय करायचा मोठ मोठ्याने, का त्या गारगोट्या इथं घासल्या जातील आणि जबडा मोकळा होईल, मला तोतरेपणा निघून जाईल, याच्यासाठी अविरत तोंडात गारगोट्या झून बोलत राहिला। बघता बघता त्याच्या स्वतःच्या कष्टाच्या बळावर त्याचा तोतरेपणा हळूहळू गेला गेला, जन्मजात गेला। आता स्पष्ट बोलायला लागला, उच्चार स्पष्ट करायला लागला, पण नुसते उच्चार येऊन आणि स्पष्ट बोलून चालणार नाही, बोलता येणं वेगळं आणि काय बोलायचं हे कळणं वेगळं। आपल्या बोलण्यात विचार हवा, विचारासाठी आपल्याकडं ज्ञान हवं, म्हणून एनसायक्लोपीडियाचे सगळेच्या सगळे खंड त्याने अक्षरशः तोंडपाठ केले। माझ्या शब्दाला वजन यायला हवं, ज्ञान हवं, मोठमोठाली पुस्तकं घेऊन तो बसायचा पण एकाच जागी बसता यायचं नाही, अर्धा तास झाला की त्याला वाटायचं चला बाहेर फिरून येऊ, अर्धा तास झाला वाटायचं का अरे भारत पाकिस्तानची क्रिकेटची मॅच आहे यार आज, पुस्तक बाजूला ठेवायचं, मॅच बघायला जायचं, जरा वाचायला घ्यायचं, आला मित्राचा फोन, तू म्हटला होता आज फर्स्ट डे फर्स्ट शोला जाऊ, ठेवलं पुस्तक बाजूला, एका जागी बसता येत नव्हतं, सतत बाहेर जावं वाटायचं। काय केलं माहिती आहे त्यांनी, तो सरळ सलूनच्या दुकानात गेला, सलूनवाल्याला म्हणाला माझ्या डोक्याचे अर्धे केस काढा। म्हणजे अर्धे केस ठेवा ना अर्धे टक्कल करा।
सलूनवाल्यानं त्याचा अर्धा भाग पूर्ण टक्कल केला आणि अर्धी केस तसेच ठेवले. त्याने स्वतःला आरशात बघितलं, स्वतःकडंच बघू वाटेला. पण म्हटला बरं झालं, आता मला बाहेर जायची लाज वाटेल. सबब मी एकाच जागी बसून राहीन आणि एकाच जागी बसलो म्हणजे मला अभ्यास करता येईल. कुणी सांगितलं ना त्याला? नाही, स्वतःला वाटलं मला वाचलंच पाहिजे, मला अभ्यास केलाच पाहिजे. मीच पर्याय काढला, काय अर्धे केस काढ. आता घरातच बसून राहिला लागलो, बाहेर गेलो की लोक असतील, एकाच जागी बसायची सवय लागली. पण बराच वेळ एकाच जागी बसल्यामुळं वाचता वाचताच बुलक्या यायला लागल्या, झोप यायला लागली. नाही चालणार असं चालणार नाही. परत सलूनवाल्याकडे गेला, सगळे केस काढा, फक्त शेंडी ठेवा आणि लांब ठेवा. सलूनवाल्यानं सगळे केस काढले, शेंडी फक्त लांब ठेवली. घरी आला, जिथं अभ्यासाला बसायचो तिथं वर खुंटी होती, त्या खुंटीला दोरी बांधली, खाली बसला आणि ती दोरी शेंडीला बांधून ठेवली. दुलकी आली, सब दिशी झटका बसायचा, केस ठाणले जायचे, सोपत उडायचे. आता अभ्यास व्हायला लागला, स्वतःहून केलं त्यांनी. तुमची तीव्रता किती आहे ध्येयाला गाठायची? डेमॉन्स्ट्रेशनची तीव्रता होती म्हणून जगातला आद्य वक्तृत्वकार ठरला तो. हे करावं लागत, करावंच लागत. या जगात असं काहीच नाही जे कमावता येत नाही, या जगात असं काहीच नाही जे मिळवता येत नाही, या जगात असं काहीच नाही जे गाठता येत नाही, या जगात असं काहीच नाही जे साधता येत नाही. सगळं जमतं. मानसशास्त्रज्ञ आणि जीवशास्त्रज्ञ असं सांगतात की नुकतंच जन्माला आलेलं एखादं नवजात बाळ तुम्ही आम्हाला आणून द्या आणि त्याला काय बनवायचं ते सांगा, आम्ही त्याला घडवून दाखवतो. सांगा डॉक्टर बनवायचं, इंजिनियर बनवायचं, काय हवं ते बनवून दाखवतो. बनवता येतं, बनवता येतं, हवं ते बनवता येतं, हवं ते घडवता येत. तुम्हाला माहिती आहे जीवशास्त्रज्ञ आणि प्राणी वंशशास्त्रज्ञ असं म्हणतात की फुलपाखरू कधीच उडू शकत नाही. त्याच्या शरीराची रचनाच अशी आहे की त्याच्या शरीराचा आकार वजन बघितलं तर फुलपाखरू कधीही उडू शकत नाही, पण तरीही ते उडतं. कारण त्याला आपण उडू शकत नाही हा जीवशास्त्राचा नियमच माहिती नाही. स्वतःवर विश्वास ठेवा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे स्वतःवर विश्वास. काही गोष्टी माहिती नाही करून घेतल्या तरी चालेल. तुमच्या आसपास कोण असतो, सकारात्मकता फेरणारे की नकारात्मकता फेरणारे, त्याच्यावर तुमचं यश ठरतं. तुम्हाला प्रेरणा प्रोत्साहन देणारे आजूबाजूला आहेत का तुम्हाला मागं ओढणारे शेजारी आहेत, याच्यावर तुमचं यश ठरतं. बाकी सगळं तुमच्याकडे असतंच, अडचण काहीच नसतं. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, ध्येय ठरलंय, नियोजन केलंय, कष्टाची तयारी आहे, सातत्यानं पुढं जायचं आहे, स्वतःच्या क्षमतांवर विश्वास आहे, सगळं उत्तम आहे. आता फक्त एकच गोष्ट, एका गावात एक स्पर्धा लावली, त्या गावाच्या बाहेर एक टेकडी होती आणि वंदता अशी होती की जो त्या टेकडीवर कुणी गेला तो परत कधी आलाच नाही. भूतानं झपाटलेली टेकडी, काय चांडाळ बिंडाळ कोण राहतात अशी टेकडी, तिकडं कुणी फिरकतच नव्हतं, कुणी जातच नव्हतं, अजिबात नाही. जन्मल्याबरोबर प्रत्येकाच्या कानात एकच वाक्य असायचं, टेकडीकडे जाऊ नको, बाकी कुठं पण मर, तिकडं जाऊ नको. प्रत्येकावर तोच संस्कार झाला होता, टेकडीवर गेलेला माणूस परत येत नाही. पण चार बंडखोर पोरं उभा राहिले आणि त्यांनी ठरवलं, देशाच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आपण एक स्पर्धा घेऊ. स्पर्धा काय? जो कुणी त्या डोंगरावर जाऊन दाखवेल त्याला 1,00,000 रुपयाचं पारितोषिक देण्याचे. स्पर्धा घोषित केली आणि सगळं गाव अचंबित झालं.
त्या पोरा म्हणाले नसतं उद्योग कशाला करता, कशाला विषयाची परीक्षा घेता, त्या टेकडीवर गेलेला परत कुणी आला नाही, त्या टेकडीवर गेलेला परत कधीच कुणाला दिसला नाही। अरे का बुद्धी सुचली असली ती स्पर्धा रद्द करा, स्पर्धा रद्द करा। पोरं ऐके ना काय व्हायचं ते उद्या, पण आम्ही स्पर्धा घेणार, त्या टेकडीवर जाऊन दाखवणार। पोरं ऐकेनाच, शेवटी स्पर्धेचा दिवस सुधारला, 15 ऑगस्टचं ध्वजवंदन झालं आणि सगळे त्या टेकडीच्या पायथ्याला गोळा झाले। 6 लोक स्पर्धेत भाग घ्यायला तयार झाली होती, 6 लोक, आणि त्या 6 पोरांच्या अवतीभोवती त्यांच्या पालकांकडे केलं होतं। ऐक ना, नकोन जाऊ, राहू दे ना, ए नाही गेला आई बेला तरी चालत, पण नको जाऊ, ऐक ना। अरे नाही डॉक्टर झाला आपलं काय बिघडत नाही, 50 एकर आहे, काय काळजी नाही, टेकडीवर नको जाऊ, ऐक ना आई बाप पोराला सांगून सांगून दबले। अरे नका रे जाऊ, नका रे, विषयाची परीक्षा नका घेऊ, अरे गेलेला कोणी परत आला नाही, नका जाऊ। त्या 6 जणातला 1 जण जरा लाडातला होता, तो म्हटला माझं कॅन्सल आहे, मम्मी नको म्हणते, वाचत राहिले तरी एकाचा डॅडी त्याला ओढूनच नेत होता। ओ डॅडी गप्पा तुम्ही, काय व्हायचं देऊ द्या जाणार। 5 जणांवर अक्षरशः स्पर्धा सुरू झाली, शिट्टी वाजवली गेली, 5 जणांनी त्या डोंगरावर चढायला सुरुवात केली। खाल लोक सांगतायत अरे नका धाडस करू, नका विषयाची परीक्षा घेऊ, माघारी या, फिरा माघारी, अरे कशाला दुर्बुद्धी सुचली आहे या। पोरं ऐकायला तयार नाहीत, डोंगराच्या दिशेनं झपाझप झपाझप चालायला लागलीत, बघता बघता 2 पुढं 2 माग 1 जण माग, सगळे पुढं पुढं पुढं। पहिले 4 झपाझप पुढे निघाले, तसा 5वा जरा दमल्या दमल्यासारखा करायला लागला, वर बघितलं तर वरचे पुढं, माग बघितलं तर खाल्ले हाक मारतात, ये ये माघारी ये। 5वा म्हटला जाव माघारी चापला, काय डोकं ताप, मम्मी पप्पांना एकटाच आहे, कुणी सांगितलं। आला 5वा मागच्या माग, आता चौकच पुढं चालत चालत निघाले, लोक हाका मारतात या माघारी। बघता बघता त्या चौकातला शेवटचा जो होता तो अचानक कशाला तरी ठेचकाळून थप दिशी खाली पडला। हंग झाडत म्हटला काहीतरी हायल्या काढतो, बघून चाललो होतो, लक्ष होतं पायाकडे माझं, पडायचं काहीच कारण नव्हतं, कोणीतरी ढकलल्यासारखं वाटलं, खायल्या काय, काहीतरी हायत। त्याचं ऐकून दुसऱ्याला घाम फुटला, खरंच वेळ ढकललं वाटतं ना का तसंच, मग आता जातो मी, अरे मग तू जातो तर मी कशाला थांबू, मागची दोघं तशीच उतारणं खाली, वरचे दोघं फक्त निघाले, 1 जण झपाझप पुढे चाललाय, दुसरा त्याच्या माग आहे, अचानक चालता चालता त्या दुसऱ्यानं माग वळून बघितलं, त्याला माग एक पण दिसेना, आयो सगळी गेली। 2-4 मिनिटं चालल्यासारखं केलं आणि उतारणं जे भुगा सुटला ते तळालाच, एकटा मात्र वर निघत चाललाय, चालत निघालाय, झपापट्या पावलांना पुढे निघालाय, खालची लोक हका मारतायत, सगळी माघारी आली, तू पण ये, विषयाची परीक्षा घेऊ नको माघारी ये, तू पुढंच। आणि बघता बघता झपाझप पावलं पोट टाकत तो शेवटी टेकडीवर पोहोचला, हातातला ध्वज त्याने टेकडीवर रुंचवला आणि सगळ्यांना हात करत त्या टेकडीवरनं खाली यायला लागला। तो टेकडीवर पोहोचला, सगळ्यांनी बघितलं आणि खाली अवघा कंडळ उठला, त्याच्या नावाचा जय जयकार चालू झाला, स्पर्धा जिंकली, 1 लाखाचं बक्षीस मिळवलं, माणसं कौतुक करायला लागली। तो वर पोहोचलेला खाली निघाला आणि खालची माणसं परत त्याला उचलून घ्यायला अर्ध्या डोंगरापर्यंत गेली, जिंकलेल्या त्या स्पर्धकाला माणसाने खांद्यावर उचलून घेतलं, त्याची मिरवणूक निघाली आणि गर्दीतली माणसं त्याला विचारत राहिली, आतापर्यंत कुणीच गेलं नव्हतं, तू कसं काय गेलास, आतापर्यंत गेलेला कोणी माघारे आला नव्हता, तू कसं काय आलास, स्पर्धेतनं सगळी माघारे फिरली, तू कसं काय चालत राहिलास, तू कसा पोहोचलास, प्रत्येक जण त्याला विचारतो। पण ह्याचं आपलं 1 नाही 2 नाही, शेवटी 1 म्हातारा आलं, त्या म्हाताऱ्यानं त्याचा हात धर, अरे सांग केल्या का, जितलास कसा, जिंकलास कसा, तसा शेजारचा म्हणला त्याला कशाला विचारताय, ती बहिरा आहे त्याला ऐकू येत नाही।
शेवटपर्यंत पोहोचला कोण माहिती आहे? जोपर्यंत तुम्ही ध्येय गाठत नाही ना, बंद करून ठेवा. सरळ बहिरेवा, इथं फक्त आल्यावर ह्यांचं ऐकत राहा, नाहीतर ह्यांचं वेळ बंद आणि घरी ओपन. हा मग सरांनी सांगितलंय बनवडे पाटील लागते ना. जे माघारी बोलावतायत ना तुमचा ध्येयापासून, जे परत फिरा म्हणतायत, जे तुम्हाला जमणार नाही असं सांगतायत, जे तुमच्यात नकारात्मकता पेरतायत, अशा लोकांसाठी बहिरे व्हा. तुम्हाला वाटू द्या, तुमचं ठरू द्या, बस सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती आहे, तेवढं करा बस. आणि एकदा निर्णय घ्या. यशस्वी माणसं ती जी पटकन निर्णय घेतात. तुम्ही निर्णय घेतलाय काय डॉक्टर व्हायचा, आता प्राणपणाला लावून कष्ट करून माझं ध्येय साध्य करेनच हा निर्णय घ्या. हा दुसरा निर्णय आहे. तुमचा मेंदू तुमची शेवटची आज्ञा ऐकत असतो. सगळ्यात महत्वाची गोष्ट, जितका जास्त वापर कराल तितका मेंदू तेजाळून उठेल, जेवढा वापर करणार नाही तेवढा तो गंजून जाईल. मी वारंवार सांगतो, तुम्ही झिजून गेला तरी चालेल पण गंजून जाऊ नका. काही हरकत नाही. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, काही काही होत नाही पण आता झपाटल्यासारखे झोकून दिल्यासारखे बस आपल्या ध्येयाचा पाठलाग करायला लागला. दुसरं काही बघू नका इकडे, अजिबात नाही. आपल्या वाटेत अनेक छोटे छोटे मोह येतील. कांतारा सारखा आणखी एखादा चित्रपट येईल, बघू डॉक्टर झाल्यावर, काय अडचण नाही. चित्रपट कधीही बघता येतो पण आयुष्याचा चित्रपट वेळ गेल्यावर परत कधीच बनवता येत नाही. त्यामुळं निर्णय घ्या आणि ठाम राहा निर्णयश, पक्के राहा. तिथं जर अडचण केली तर मागं राहा, मागच राहाल, मागच. संधी एकदाच दार ठोठावते, तुम्ही नाही पकडली तर ती दुसऱ्याला मिळते. बाकीचे वाटच बघत असतात, तुम्ही सोडू नका. आलेली संधी पटकन पकडा, हे सगळ्यात महत्त्वाचं. तुम्हाला माहिती आहे चंद्रावर पहिलं पाऊल टाकणाऱ्या माणसाचं नाव काय? नील आर्मस्ट्रॉंग. मला सांगा, खरंच नील आर्मस्ट्रॉंगच चंद्रावर पहिलं पाऊल टाकणार होता का? नाही. मग अपोलो यान ज्यावेळी स्पेस स्टेशनवरनं चंद्रावरून निघालं त्यात आणखी एक जण होता, त्याचं नाव होतं एडविन सी अल्डारी. तो या मोहिमेचा प्रमुख होता, पायलट होता मुख्य, तो अमेरिकन वैमानिक होता, त्याला स्पेस वॉकिंगचा अनुभव होता म्हणून त्याला या मोहिमेत प्रमुख पद दिलं, पायलट बनवलं. आणि नील आर्मस्ट्रॉंग तो नवनवा होता अमेरिकेचा, त्याला स्पेस वॉकिंगचा अभ्यास नव्हता, अनुभव नव्हता. त्याला या एजन्सी अल्गारिथमचा को पायलट, सहाय्यक बनवला. अपोलो यान त्याने चंद्रावर पोहोचलं, ज्याने स्पेस सेंटरवर तो पहिला संदेश गेला, पायलट फर्स्ट. आता पायलट काय, एजन्सी अल्गार पायलट फर्स्ट उतरा, संदेश ऐकला, एजन्सी अल्गार पुढे झाला आणि चंद्रावर पाय टाकायच्या बरोबर त्याच्या मनात विचाराचा फूल बसला.
आयुष्या सगळ्यात मोठा गौरव त्यांनी कमावला आणि ही दानवतराव कसलाही विचार न करता तो चंद्रावर उतरला आणि चंद्रावर पहिलं पाऊल ठेवणारा मानव म्हणून तो आजरा अमर झाला. त्यामुळे आता एकदा ठरवलंय ना डॉक्टर कीच्या चंद्रावर जायचं, आता विचार न करा अजिबात, उतरा. सगळ्या संकटांवर मात करत आपल्या ध्येयावर उतरा, स्वतःच्या कर्तृत्वाचा ध्वज फडकवा, हे सगळ्यात आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्यामुळे स्वतःशी वचनबद्ध राहा, स्वतःशी कटिबद्ध व्हा. जे ठरवलंय ते मिळवणारच या जाणीवेनं कार्यरत राहा. एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला कुणीही पराभूत करू शकत नाही. आपल्या सगळ्यांना उद्याच्या आपल्या भावी आयुष्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा देतो, आपली रजा घेतो. महाराष्ट्राचा महाब्रँड या वर्षी घेत आहे महाफास्ट. रजिस्टर करा www.iibedu.com.